विजय प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, स्थानिक नूतन आदर्श महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती आणि राष्ट्रीय सेवा योजनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून एक दिवसीय स्वच्छता शिबिर आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम श्रुती डांगे, द्वितीय गजानन देशमुख आणि तृतीय पल्लवी शिंदेकर यांनी क्रमांक प्राप्त केला. कार्यक्रमाचे संचालन काजल झाडे हिने केले. प्रास्ताविक सहकार्यक्रम अधिकारी लोमेश बावनकुळे यांनी केले, तर आभार सागर सोनकुसरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीतल मेंढे या होत्या. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी VD मांडवकर यांनी स्वयंसेवकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि स्वयंसेवकाचे 5 गटात विभागणी करून प्रत्येक गटात 1-1 गटप्रमुख आणि उपगटप्रमुख नेमले. तसेच पथप्रमुख म्हणून मोहन वानखेडे, उपपथप्रमुख म्हणून काजल झाडे आणि मोनिश अठ्ठरकर यांची निवड झाली. या कार्यक्रमात 150 विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी सचिन मोहनकर, उमरेड, नागपूर.